आणि एकच साईट आली पाहिजे. कसली? याची काप आहे ना, हा याचा याचा रोपाचा, ही एकच साईट आली पाहिजे. बरोबर. इकडे ही वता कामा नाही, ही इकडे तिकडे जाता कामा नाही. पूल टाईट बांधायचा, म्हणजे लूज बांधलं का होतं ते हवा पकडते आणि मावशर जा होतो, बुरशी लागते. बुरशी लागते. हे बघा टाईट झालं ना. म्हणजे टाईट झाला ना, हे तुमचं गरला ना पाय खाली, हे म्हणजे पिशी आली ना पाय खाली. बरं, मला काय काय लागतं साहित्य ते सांगा. फक्त पॉलिथिनची पट्टी एक. पॉलिथिनची पट्टी ही कुठे भेटते? ही गोरेगावला भेटते. एक चाकू आणि एक टॉप टॉपची एक काडी पाहिजे अशी, पुढचं टॉपचं पाहिजे. ही कुठली व्हरायटीची आहे? ही हापूसची आहे. हापूस आहे का? आणि ही पॉलिथिनची बॅग ही किती मायक्रॉनची वगैरे काय? मायक्रॉनची म्हणजे आता 15 गेजची आहे बुद्ध. पण ते आमच्या तिथे डिटेल याच्यामध्ये फाईल मध्ये फुटे साईडचे जे आता हे बांधले ना काढी, हे खाली फुटे येऊन येतात काम. हे खाली फुटे आल्यानंतर काय होतं त्याचं, तो अनरश आहे ना, ते फुटे खाऊन घेतात आणि वरच्या काडीला मारून टाकतात. बरोबर. हा विषय. ते फुटवे आले तर तोडून टाकायचे. तोडून टाकायचे. एकदाच कट केले, एकदाच वाढायचा. दहा दहा वेळा वडीत बसत नाही. आणि कापी हा एकदाच वाढायचा. आणि एकच साईट आली पाहिजे तुमची. आधी एक साईट, ही इकडे होता कामा नाही आणि ही इकडे येता कामा नाही, दोन्ही जुळून आले पाहिजे. ज्या काप आहेत ते जुळून आले पाहिजे असं ते. पूर्ण उचलल्यानंतर ना या हातात हे पिशी खाली ना आली पाहिजे. बरोबर. बरोबर. ही टाईट झाली. तुमचं उचलून बघा. किती टक्के जगतात आता? एक कसं आहे, अजून खरी हीट नाही आहे. हीटमध्ये तुमचे 80% तरी जगणार. हीटमध्ये जगतात का? आता हे बांधायची स्टेज नाही आहे. नाही आहे का? मग कधी बांधतात? मे महिन्यात. मे महिन्यात. पावसाळ्यात बांधलं तर त्यात पाणी वगैरे जात नाही ना. आपली मग शेडचं पॉलिथिन वगैरे असेल ना, त्याच्यात बांधायचं. शेडमध्ये बांधायचं. किती वर्षाचं झाड आहे? हे 1 वर्षाचं आहे. 1 वर्षाच्या झाडावर बांधताय का?
मोठं झाड असेल तर 2-3 वर्षाचं ते चालते ना, चालते. त्याचे उलट तो 2-3 जाती होते, 2-3 जाती एकाच झाडावर बांधते. एवढं मोठं झाड असेल ना, तुमचे 10 जाती बसतील एका झाडावर. या झाडावर 10 जाती बसतील का? एकाच झाडावर? एकाच झाडावर. एप्रिल मे मध्ये बांधावं कलम, जे अजून हीट नाही ना तेवढी खरी, सगळं रात्रीची थोडी थंडी पडते ना त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. पूर्ण म्हणजे गरमी पाहिजे. अजून काय माहिती सांगता येईल? अजून म्हणजे तुमचे गुटीचे कलम, गुटी कलम केलेली आहेत लिंबनवर, कोई कलम केलेले आहेत, ते कोई शेंडा कलम आहे. कोई कलम आणि शेंडा कलम मध्ये काय फरक आहे? फरक म्हणजे तुमचं डायरेक्ट गादीवर, गादी वापीवर आपण ते बाटा पेरतो, तो डायरेक्ट उपकरणाचं लाल झालेला असला, तर डायरेक्ट लाल झालेला असलं बाटाला तर काढून आणायचा, त्याच्यावरचा शेंडा उडवायचा, चापर करून आणि काप घेऊन ते लग बांधून कोई कलम झाला. आणि ते नंतर मग ते बांधायचा, काप घेऊनच बांधायचा, काप घेऊन, असंच आहे पद्धत त्याची. पण कवळा, मग तो कवळा असतो आणि नंतर मग येऊन पिशीत भरा जातो आपला. नंतर त्याला कोई कलम म्हणतात, त्याला कोई कलम म्हणतात. आणि भेट कलम, जो शेंडा आपण निवडतो तो कसा निवडायचा आता ह्या कट शेंड्या कलमासाठी? कुठला? हा हा आहे ना, तुमचं लाल पाहिजे. नाही नाही, ह्या शेंड्या कलमासाठी निवडतो म्हणजे काडी. हा काडी, काडी हा निवडायची बघा, अशी कवळी एकदम टॉप कवळी नाही, ही काडी आहे पण तिचा कलर नाही, कलर म्हणजे पावसाळी काला कलर होतो तिचा, म्हणजे आणि उन्हाळ्यात थोडासा पिवलट राहतो तिचा कलर. आणि हा टॉप आहे ना, टॉपच पाहिजे गाडी, कोंब आलेला पाहिजे. दिवसाला किती कलम बांधता? तरी 300-350 बांधतो. एका कलमाची किंमत किती आहे तरी? 60 रुपये. 60 रुपये. आणि बाठे कुठना गोळा करता? हे आम्ही पेरलेले असतात तिथे गादी वापीवर, पेरलेले. पण ते बाठे कुठना असतात? अलिबागची, अलिबाग, अलिबागवरनं फॅक्टरीवर ना? नाही नाही, लोकल, लोकल. म्हणजे एक असं तिथे म्हणजे तो कातकऱ्यांकडनं जमा करून घेतो, गावठी, गावठी बाटे, गावठीच बाटे वापरायला पाहिजे, गावठीच बाटे. तुमच्या मशीन मधून आता ह्या जे तुम्ही बांधले त्याला बाकी खालून जर फुटवे झाले तर ते तोडून टाकायचे. हा हे फक्त जे काले फुटे येतील नवीन ते काढून टाकायचे. 350 झाड बांधता का रोज? हा याला किती दिवस झाले? याला आता जून महिन्यात बांधलेला आहे, अजून वर्ष. आणि लावताना जो कलम जर जमिनीत गेला तर? तुमचा शेंडा कलम आहे ना, तुमच्या जमिनीत पूर्ण गाडला तरी काय होत नाही. काय नाही का गेला, य थोडस जॉईना जमिनीत गेला ना की तो कुसतो तो. हा फरक आहे, दुसरा काय नाही. शेंडा कलम आहे ना, तुम्ही किती गाडा त्याला, पण तो जॉईंट वरती राहतो. कुठला जॉईंट? शेंडा कलम मध्ये. नाही नाही, आता हा जॉईंट जो आहे हा जर जमिनीत गेला आपण झाड लावताना तर काय याला मालवरकच पाहिजे? नाही नाही, पण जमिनीत गेला तर काय? थोडस ना मग एकूच तुमची मग काय तुमची हे लागते, बुरशी होते, बुरशी लागते त्याला. तुमचं दुसरं म्हणजे ते नंतर ते मुंगे वगैरे ते हे होतात मोठं झाल्यावर एकदा भरली जातो. काय नव्हतं त्याला, काय नव्हतं. आता समजा हा आपण असाच ठेवला 2 वर्षाचा आणि नंतर जमिनीत गेला तरी काय नव्हतं ना? काय नव्हतं. ठीक.
नाही पण तुम्ही कसं एक वर्षाचंच लावायचं असतं, कारण का मूल सुटेन हा विषय. मूल सुटतो जो मूल आहे ना त्याचा मेन, तो जमिनीत घुसला पाहिजे.